मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट्स आम्ही घेऊन आलेलो आहोत काय आहे ते अपडेट्स याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पहा तर मित्रांनो परीक्षेअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान संयुक्त गड ब तात्काळ घ्या मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार आक्रमक महाराष्ट्र सेवा अराजपत्रित गड ब परीक्षा दोन हजार वीस या परीक्षेची भरती प्रक्रिया दोन वर्षापासून सुरू आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांना नैराश्याने ग्रासले आहे या एकाच परीक्षेचा अभ्यास किती काळ करावा याला मर्यादा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सैमाचा अंत न पाहता तत्काळ मुख्य परीक्षा घ्यावी या मागणीसाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले ठरलेले विद्यार्थी आक्रमक झाले आहेत लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या परीक्षेची भरती प्रक्रिया राबविली जात आहे कोरोनामुळे ही परीक्षा चार वेळा पुढे ढकलली पूर्वपरीक्षा चार सप्टेंबर दोन हजार वीस रोजी झाली त्यानंतर एम पी एस सीने या पूर्वपरीक्षेची तीन उत्तरपत्रिका जाहीर केल्या काही प्रश्न रद्द केले त्यामुळे वाद झाल्यानं विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली परिणामी জানুয়ারি আখির होणारी मुख्य परीक्षा तीन महिन्यापासून रखडली आहे या प्रकरणी एकाही न्यायालयीन सुनावणी झालेली नाही त्यात आता न्यायालयाला सात मेपासून सुट्ट्या लागणार आहेत त्यामुळं पुन्हा परीक्षा लांबणीवर पडण्या पडणार आहे एम पी सीचं म्हणणं काय आहे पहा परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत आहे अंतिम निर्णय झाल्यावरच तारीख जाहीर केली जाईल असे एम पी सीने सतरा एप्रिल रोजी ट्विटरद्वारे जाहीर केले आहे विद्यार्थी काय म्हणतात बघा परीक्षेचे राजकारण केले जाते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान अनेक विद्यार्थी नैराश्यत परीक्षा घेण्यासाठी एम पी सीने तात्काळ कार्यवाही करावी थँक्यू